नमस्कार मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी कांदा निर्यात बंदी याबद्दल महत्त्वाच्या पाच मोठ्या बातम्या आपण एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, कांद्यावरील निर्यात आज उठणार आहे का याबद्दल महत्त्वपूर्ण बातमी आणि त्याचबरोबर पाकिस्तानला होणार आहे मोठा फायदा याची सर्व माहिती आपण आज या आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आपल्या मनोजजी मराठी या चॅनलवर नवीन असाल तर या शेतकरी यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, उद्योगपतींसाठी आत्मनिर्भर भारत आणि शेतकऱ्यांसाठी मरमर अशी गत सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तर मित्रांनो, कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। कांद्याला प्रति किलो 40 रुपयांचा भाव मिळताच केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी, तसेच कोरोना संकटाच्या काळात निर्यात बंदी म्हणजेच कोरोनापेक्षाही मोठे संकट असल्याचे सांगत यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार निश्चितचपणे मार्ग काढतील। त्याचबरोबर मित्रांनो, कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजगी देखील निर्माण झाली आहे। जागोजागी आंदोलने देखील होत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेले 5 ते 6 महिने शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत होता, परंतु मित्रांनो आता सध्या भाव चांगला झाला कीच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला व शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे। तसेच मित्रांनो, कांदा बंदी का करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, लॉकडाऊन मुळे 6 महिने शेतकऱ्यांनी नुकसान सोसला आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीचे कांद्याचे उत्पादन घेतले, पण कांद्याला इतके दिवस मिळालेले भाव हा फक्त 3 ते 7 रुपये प्रति किलो इतकाच होता। अलीकडे 15 ऑगस्ट पासून दरात थोडी सुधारणा झाली। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रति किलो 20 ते 25 रुपये भाव मिळत होता। तर मित्रांनो, सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यात बंदी जाहीर केली। हजारो टन कांदा आता बंदरामध्ये अडकला आहे। बिहार बंगालच्या निवडणुकीमुळे केंद्राचा हा निर्णय असल्याची शक्यता बोलली जात आहे। निवडणुकीच्या राजकारणाची किंमत आता शेतकऱ्यांना का मोजावी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। तर मित्रांनो, बिहार बंगालच्या जी काही निवडणुका आहेत त्यामुळे कांदा निर्यात बंदी घालण्यात आलेली अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, ते जर तसं असेल तर मित्रांनो, निवडणुकीच्या राजकारणाची किंमत ही शेतकऱ्यांना का मोजावी हा एक सवाल आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आणि इतर शेतकऱ्यांसमोर देखील आहे। तसेच मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला कशा प्रकारे फायदा होणार आहे। तर आता मित्रांनो, याच दरम्यान 400 कंटेनर मुंबईच्या JNPT बंदरावर तर 80 कंटेनर चेन्नई पोर्टरवर आहेत। त्याचबरोबर एका कंटेनर मध्ये 29 क्विंटल कांदा असतो। म्हणजेच मित्रांनो, 300 ट्रक कांदा घेऊन निघालेले ट्रक हे बांगलादेशच्या सीमेवर उभे आहेत। तसेच मित्रांनो, भारतातून बांगलादेशात मलेशिया मुंबई म्हणजेच भारतामधून कांदा कुठे कुठे जातो, तसेच मित्रांनो बांगलादेश मलेशिया दुबई इंडोनेशिया यासह इतर देशात कांदा निर्यात होत असतो। त्यामुळे भारताने जर कांदा निर्यात बंदी जर केली तर निर्यात बंदीचा पाकिस्तानला फायदा होणार आहे। म्हणजे पाकिस्तानामधून कांद्याला सर्वात जास्त मागणी ही मिळणार आहे व त्यानुसार पाकिस्तानाचा सर्वाधिक फायदा ह्या महिन्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, अजित पवार यांची भेट। तर मित्रांनो, कांद्याला भाव मिळावा म्हणून तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चाकण येथे नापीड कांदा खरेदी केंद्राला मंजुरी घेत ते सुरू करण्यात आली। त्यानंतर येथे कांद्याला 10 ते 12 रुपये भाव मिळण्यास देखील सुरुवात झाली। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता। पुढे हा भाव वाढून दुप्पट झाला असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा आत्मघातकी निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनण्याची केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत। तर आता मित्रांनो, कांदा दरातील तेजी रोखण्यासाठी पुन्हा कुठल्याही प्रकारच्या कांद्याची आयात करू नये। तसेच मित्रांनो, अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजेच कांदा निर्यात बंदी उठणार का? तर मित्रांनो, कांद्यांचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे निर्यात बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा व निर्यात बंदी उठवावी अशी मागणी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केली आहे।
तर मित्रांनो, डॉक्टर सुभाष भामरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची देखील भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली। याच संदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र देखील दिले आहे। तसेच मित्रांनो, याच दरम्यान कांदा निर्यात बंदी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात येईल। त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे अशी दिलासादायक माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजप खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज दिली। तर मित्रांनो, अशा प्रकारे कांदा निर्यात बंदीवरील सर्वात महत्त्वाच्या पाच मोठे निर्णय, पाच मोठ्या बातम्या आपण आपल्या चॅनल मध्ये पाहिल्या आहेत। तर मित्रांनो, ह्या जर बातम्यांना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।